नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण चिंचगुळाचं मस्त असं चवदार आंबट वरण करणार आहोत. चला तर मग आता लगेच रेसिपीला करूया सुरुवात. यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे. वजनामध्ये ही 125 ग्रॅम आहे. तर ही डाळ आता आपण 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. डाळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी इथे 2 वाटी आणि वर 1/2 वाटी पाणी घातलं आहे, म्हणजे एकूण आपण 2.25 वाटी पाणी घातलेलं आहे. 1/2 चमचा यामध्ये हळद घालूया, म्हणजे वरणाला रंग छान येतो. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून मीडियम गॅसवर याच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे स्टीलचं कुकर आहे, त्यामुळे गॅस मीडियमवरच ठेवायचा आहे. इथे मी आता एक छोटी वाटी चिंच घेतली होती आणि त्याला 1 तास गरम पाण्यात भिजवत ठेवलं होतं. तर आता छान भिजली आहे. ही तुम्ही अशी हातानेही कोळून घेऊ शकता, पण मी मात्र आज मिक्सरमधूनच ही फिरून घेणार आहे, म्हणजे मग सोपं जातं. चिंच मी आता इथे मिक्सरमधून फिरून घेतली आहे. तर हा चिंचेचा असा कोळ तयार झाला आहे. वरणासाठी वापरून जर उरला तर तुम्ही हा असाच फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी 8 दिवस हा चांगला राहतो. कुकर पण आपलं आता झालेलं आहे. तर हे वरण आपल्याला चमच्याने किंवा रवीने चांगलं घोटून घ्यायचं आहे. हे आंबट वरण करण्यासाठी जर तुम्ही सकाळी शिजवलेलं वरण वापरलं तर मग हे आणखी चवीला छान लागतं. आता फोडणी देण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. तर यामध्ये 2-3 चमचे तेल घालायचं आहे. ही स्टीलची कढई असल्यामुळे मी तेल घातल्यानंतर गॅस चालू केला आहे, म्हणजे ही खालून जळत नाही. यामध्ये आता 1 टीस्पून मोहरी घालूया. मोहरी थोडीशी तडतडली की यामध्ये 1 टीस्पूनच जिरे घालायचे आहेत. आणि इथे मी 1/2 टीस्पूनला पण थोडेसे कमी मेथी दाणे घेतले आहेत, म्हणजे मेथ्या घातल्या आहेत. तर मेथ्या घालणं ऑप्शनल आहे, पण मी घालत असते, यामुळे चव छान येते. 1/2 टीस्पून हिंग घालायचं आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं. 1/2 टीस्पून हळद घालायची आहे. तर फोडणीत हळद घातली की मग रंग खूप छान येतो. आणि हा जो चिंचेचा कोळ होता त्यातून मी 3-4 चमचे घेतला आहे. तर तुम्ही तुम्हाला जसं आंबट लागतं त्याप्रमाणे चिंचेचा कोळ घालू शकता. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा धणे जिरे पूड. याला थोडंसं आता चमच्याने मिक्स करून घेऊया. आणि इथे मी आता थोडंसं यामध्ये पाणी घालती आहे, म्हणजे हे मसाले जळत नाही. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, मंदच ठेवायचा आहे. आता हा मी 1 चमचा इथे गोडा मसाला घेतला आहे. तर या वरणामध्ये हा मसाला खूप छान लागतो. हा जर नसेलच तर तुम्ही अगदी थोडासा गरम मसाला 1/2 चमचा इथे वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. परत सगळं एकत्र करून घेऊया आणि 1/2 मिनिटच याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतून झालं की लगेच यामध्ये हे वरण घालायचं आहे. तर वरणात गरजेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वरणाला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये घालायचं आहे. तर मी आधी थोडंसं घातलं आहे, चमच्याने थोडं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे फोडणी अशी अंगावर येत नाही. आणि आता उरलेलं हे सगळं वरण यामध्ये घालूया. आता चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे, म्हणजे तुम्हाला जसं पातळ घट्ट लागतं त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी आता या कुकरमध्येच पाणी घातलं आहे, ते आपण यामध्ये घालूया. आणि इथे मी आता छोट्या लिंबा एवढा गुळाचा खडा घेतला आहे, तो घालायचा आहे. गूळ तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे घालता येईल, पण चिंच आणि गुळाचं प्रमाण असं थोडंसं जास्त असलं की हे वरण खायला खूप चवदार लागतं. तरीसुद्धा तुम्ही गरजेप्रमाणे घालू शकता. आता याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. 5-6 मिनिट आपण चांगलं उकळून घेऊया. तर आता 4-5 मिनिट हे वरण मी चांगलं उकळून घेतलं आहे. तर शेवटी यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया. आणि इथे मी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे थोडंसं, तर ते पण घालायचं आहे. ओलं खोबरं घालणं ऑप्शनल आहे.
किंवा तुम्ही याऐवजी इथे सुक्कं खोबरंसुद्धा वापरू शकता, पण याने चव खूप छान येते. आणखी 2 मिनिट याला आता आपण उकळून घेऊया. तर आता आपलं मस्त असं आंबट गोड चिंचगुळाचं वरण इथे तयार आहे. हे नुसत्या भातासोबत खायला पण खूप छान लागतं, किंवा पोळी चुरायची आणि त्यावर हे वरण खालायचं, एकदम अप्रतिम असं लागतं. आणि उन्हाळ्यात आपल्याला आंबट पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होते. आमच्या घरी तरी उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून 3 ते 4 वेळेस हे वरण बनवलं जातं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जरूर करून पहा, आणि केल्यावर कशी वाटली रेसिपी ते पण मला कमेंट करून अवश्य सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. लवकरच भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.